राम शिंदे सांगता है कि तिथे नीरव मोदी की जमीन है, नीरव मोदी की जमीन राम शिंदे आमदार असतानाच त्या नीरव मोदीने विकत घेतली। मग राम शिंदे सारखं सारखं नीरव मोदीचं नाव जर घेत असतील तर कदाचित काही हिशोब नीरव मोदीकडनं राम शिंदेला द्यायचा राहिला असेल, कारण ते आमदार असताना जर जमीन तिथे घेतली असेल त्यांचा आर्थिक व्यवहार झाला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल। मी आणि आम्ही सर्वांनी आणि MIDCने मिळून जी जमीन ही फायनल केलेली आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही आहे, सर्वे झाला आहे। तर उगाच तुम्ही असे काहीतरी मुद्दे काढून दीड वर्ष MIDC प्रलंबित ठेवली, तिथं आत्तापर्यंत प्रोजेक्ट आले असते आणि युवांना आत्तापर्यंत संधी मिळाली असती, पण राम शिंदेला राजकारण सोडून दुसरे काय जमत नाही, त्यांना साधं घुराळं कसं उभं करायचं हे जर माहीत नसेल तर MIDCचा प्रश्न त्यांच्याकडनं मार्गी लागेल असं मला वाटत नाही। कुठेतरी म्हणत आहे की तुम्ही काल म्हणाल होतं की पुरावे समोर आणले तर फिरणं अवघड होईल, तर ते त्यांनी आव्हान दिलं आपल्याला की कुठले पुरावे ते तुम्ही ठीक आहे त्यांच्याबद्दल काही लोक पुढच्या काही दिवसामध्ये बोलतील, ते जे बोलतील ते फक्त तुम्ही कव्हर करा।